राज्यात काही भागात ढगळ वातावरण असून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात काल रात्री अकराच्या सुमारात दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती मात्र आज पहाटे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं दरड हटवून मार्ग पूर्ववत करण्यात आला आहे येत्या दोन दिवसांमध्ये कोकण आणि अंतर्गत भागामध्ये मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून उद्या कोकण आणि राज्याच्या अंतर्गत भागामध्ये आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकणात आणि विदर्भामध्ये ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे येत्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे